Hello friends, I am your science teacher Ganesh Raskar from Science Academy, Dhamma. Friends, in today's lecture, we are going to start a second chapter of Science 1, periodic classification of elements, which is for 4 marks for the board exam. Guys, before starting this chapter, we should know some basic terms regarding this chapter. आपल्याला चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी काही टर्म्स माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की मॅटर म्हणजे काय, पटा डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर, मॅटरचे वेगवेगळे टाइप्स कोणते असतात, त्याचबरोबर विच इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, मॅटरच्या सर्वात लहान पार्टिकलला काय म्हणलं जात असतं, व्हॉट इज दॅट इलेमेंट, इलेमेंट म्हणजे काय, पटा द मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स, मॉलिक्युल्स अँड कंपाऊंड्स म्हणजे नेमकं काय असतं, त्याचबरोबर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट अँड कंपाऊंड्स. आपण जर इलेमेंट आणि कंपाऊंडचे मॉलिक्युल जर पाहिले तर त्यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो, या गोष्टी आपण आजच्या पहिल्या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत. सुरुवात करूयात आपण व्हॉट इज द मॅटर, मॅटर म्हणजे काय. गाइस, मॅटर इज एनीथिंग, मॅटर इज एनीथिंग विच हॅज मास अँड कॅन ऑक्युपाय a space. म्हणजेच कोणती अशी वस्तू किंवा कोणतीही असेल, कोणती एखादा ऑब्जेक्ट असेल की ज्याला काहीतरी मास असतं. फॉर एक्झाम्पल, हा जर मी पेन घेतला तो मी हातावरती मांडला तर मला माझ्या हाताला या पेनचं काहीतरी मास असल्याचं फील होते. त्याचबरोबर हा पेन माझ्या हातावरती काहीतरी जागा ऑक्युपाय करतोय, याचाच अर्थ असा मॅटर इज एनीथिंग, मॅटर असं काही असते की ज्याला काय असतं मास अँड कॅन ऑक्युपाय ए स्पेस. ओके गाईज, तर फायनली आपण पाहिलं मॅटर म्हणजे काय, मॅटर इज एनीथिंग विच हॅज बी मास अँड कॅन ऑक्युपाय ए स्पेस. आपण पुढे जातोय, व्हॉट आर द डिफरंट टाइप ऑफ मॅटर, मॅटरचे वेगवेगळे टाइप्स कोणते, तर आपल्याला माहितीच आहे बेसिकली मॅटर हे 3 प्रकारचे असतं, ते म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड दी गॅसियस. सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस आर दी 3 टाइप्स ऑफ मॅटर. गाइस, मी रिपीट करतो, मॅटरचे बेसिक 3 टाइप्स कोणते आहेत, तर ते आहेत सॉलिड, लिक्विड अँड दी गॅसियस. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर, कॉल मॅटरच्या सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकलला काय बोललं जात असतं. तर मित्रांनो, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ए मॅटर इज कॉल्ड ऍज an atom. तर मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण ऍटम असं बोलत असतो. मग जर आपण ऍटम, मॅटरच्या सर्वात लहान पार्टिकल आपण ऍटम जर म्हणणार असू, तर आपल्याला ऍटम म्हणजे काय माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपण आता पाहतोय व्हॉट इज एन ऍटम, ऍटम म्हणजे काय. तर मित्रांनो, ऍटम इज स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल अँड द टाइनी पार्टिकल ऑफ एन इलेमेंट. An atom is smallest, indivisible, and tiny particle of an element. कोणत्याही एखाद्या इलेमेंटचा लहानात लहान पार्टिकल म्हणजेच कोण असणार आहे, ऍटम. मित्रांनो, ऍटमच्या डेफिनेशन मध्ये आपण आताच पाहिलं, एन ऍटम इज स्मॉलेस्ट, लहान लहान, इनडिव्हिजिबल मीन्स कॅन नॉट बी डिवाइडेड, की ज्याला आपण डिवाइड करू शकत नाही, कॅन नॉट बी डिवाइडेड, अँड टाइनी, छोटासा टाइनी पार्टिकल. पण कोणाचा म्हणतो आपण, इलेमेंट. मग जर ऍटम हा इलेमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल जर असेल, तर आपल्याला इलेमेंट म्हणजे काय हे सुद्धा माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपण आता पाहतोय व्हॉट इज एन इलेमेंट. व्हॉट इज एन इलेमेंट,
a substance, which cannot be further divided into simpler two or more substances by any process. म्हणजेच याचा अर्थ असा, एलिमेंट हा असा कोणताही सब्सटन्स असेल की ज्याला फर्दर आपण छोट्या छोट्या सब्सटन्स वर डिवाइड करू शकत नाही. तो म्हणणार म्हणजे नेमकं कसं? पहा, मी आयन चा केस घेतला. फॉर एक्झाम्पल, दिस इज आयन पीस. आयन आपण एफीए सिम्बॉलिक युनिट करत असतो. हा एफी आयन चा लोखंडाचा एक पीस घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पिरियोडिक टेबल मध्ये जे टोटल आज पर्यंत 118 एलिमेंट माहिती आहे, त्यापैकी एफी हा एक एलिमेंट आहे. आता याचा जर मी स्मॉलेस्ट पार्टिकल जर पाहिला, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जर याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल जर विचार जर घेतले, तर हा प्रत्येक जो स्मॉलेस्ट पार्टिकल असणार आहे तो म्हणजेच एफी या एलिमेंटचा कोण असणार आहे? ऍटम. याचाच अर्थ हा जो छोटा जो दाखवतोय मी तो कोण असणार आहे? ऍटम. आणि हे नंबर ऑफ ऍटम्स एकत्रित येऊन जो पूर्ण कोण जो तयार झालेला आहे त्याला आपण म्हणत असतो एलिमेंट. मला सांगा आता एफी या एलिमेंटला जर तुम्ही डिवाइड करण्याचा जर प्रयत्न केला तर ते शक्य नाहीये. कसं शक्य नाहीये? जर तुम्ही याला डिवाइड करण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा तोच एफीच मिळणार आहे. याचा अर्थ असा आपण एलिमेंटला फर्दर डिवाइड करू शकत नाही. पण तुम्ही किती वार केला प्रयत्न केला डिवाइड करण्याचा तर तुम्हाला पुन्हा पुन्हा कोण मिळणार आहे? एफीच मिळणार आहे, आयनच मिळणार आहे. म्हणून तर आपण म्हणतो एलिमेंट म्हणजे नेमकं काय? सबस्टन्स विच कॅन नॉट बी फर्दर डिवाइडेड इन टू सिम्पलर टू ऑर मोर सबस्टन्सेस बाय एनी प्रोसेस. तर तुम्हाला एक डेफिनेशन लक्षात आली असेल. मग जर स्मॉलेस्ट पार्टिकल हा याच्यामध्ये ऍटम जर असेल तर आपण एलिमेंटच्या वेगळ्या प्रकारे सुद्धा डिफाईन करू शकतो. ते या पद्धतीने आपण दुसरी डेफिनेशन देतो एलिमेंटची. व्हॉट इज द एलिमेंट? एलिमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ द सिमिलर ऍटम. एन एलिमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ सिमिलर ऍटम्स. फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल अँड एलिमेंट इज कॉम्बिनेशन ऑफ सिमिलर ऍटम म्हणजे एक सारखी जर ऍटम्स जर आपण नंबर ऑफ मध्ये एकत्रित जर घेतले तर ते एकत्रित आल्यामुळे जे तयार होत असतात त्याला आपण म्हणणार आहोत एलिमेंट. तर आपण आता पाहिले पटीचा एलिमेंट, हे सर्वांच्या लक्षात आलं. अँड एलिमेंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सिमिलर ऍटम्स. आता आपण पाहणार आहोत पटाचे मॉलिक्युल्स अँड द कंपाऊंड्स. गाइस, अगोदर आपण पाहूया कंपाऊंड्स म्हणजे काय. पटाकी कंपाऊंड्स. कंपाऊंड्स आर द सब्स्टन्सेस हैविंग फिक्स कंपोजिशन एंड विच कैन बी फर्दर डिवाइडेड इनटू टू और मोर सब्स्टन्सेस. दीज आर द सब्स्टन्सेस having fixed composition and which are formed from two or more atoms of different elements and can be divided into two or more substances. पाहूयात आपण आता एक बिगर घेऊया.
या पिकअप मध्ये मी बॉटल घेतली आहे आपण असं कन्सिडर करूया या बीकर मध्ये बॉटलचे 100 मॉलिक्युल्स आहेत बॉटलची मॉलिक्युल्स आहेत 100 ओके ज्यावेळेस आपण हे H2Oचा फॉर्म्युला पाहतो त्या तुमच्या लक्षात आलं असेल तर H2 तयार होत असताना हायड्रोजनचे दोन ॲटम्स आणि ऑक्सिजनचा एक ॲटम एकत्रित आलेला आहे आणि यापासून H2 तयार झालेला आहे जर मी सिंगल एका H2Oच्या बाबतीत जर बोललो सिंगल जो H2O आहे तो म्हणजे मॉलिक्यूल आणि जर मी टोटल 100 H2Oच्या बाबतीत जर बोललो तर तो असणार आपला कंपाऊंड याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल कंपाऊंड म्हणजे काय दीज आर द सब्सटेन्सेस हॅव फिक्स कंपोजिशन त्यांचं कंपोजिशन फिक्स असतं फॉर एक्झाम्पल H2Oचं कंपोजिशन फिक्स आहे हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1 which are formed from two or more atoms of different elements. इसे कोणा पासून तयार झाले two or more atoms दोन किंवा दोन पेक्षा जास्त atoms वेगवेगळ्या elementचे जसे की H2O तयार झालेला आहे हायड्रोजनच्या दोन atom पासून आणि ऑक्सिजनच्या एक atom पासून आणि त्याचबरोबर it can be divided into two or more substances. याला आपण फर्दर 100 मॉलिक्युल जर आपण विचारात जर घेतले तर आपण याला फर्दर डिवाइड करू शकतो नंबर ऑफ पार्टिकल मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये आपण याला फर्दर डिवाइड करू शकतो तर फायनली But in the compound, these are the substances having fixed composition, which are formed from two or more atoms of different elements and can be divided into two or more substances. तर आपण फायनली आता पाहणार आहोत मॉलिक्युल्स म्हणजे काय मॉलिक्युल्स आर काही जर या एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल सिंगल जो आहे तो मॉलिक्युल आहे आणि टोटल नंबर ऑफ जे H2O मॉलिक्युल्स आहे तो म्हणजे कंपाऊंड आहे याचाच अर्थ असा मॉलिक्युल हा स्मॉलेस्ट युनिट आहे कोणाचा कंपाऊंडचा मग आपण बोलतोय मॉलिक्युल्स आर दी स्मॉलेस्ट युनिट ऑफ कंपाऊंड्स स्मॉलेस्ट युनिट ऑफ कंपाऊंड्स विच शोज All the properties of compound. Friends, molecules म्हणजे कोण molecules are the smallest unit of compound. Molecules हे म्हणजे H2O हा जो मॉलिक्युल आहे तो कोणाचा छोटा युनिट आहे तर तो आहे H2O या कंपाऊंडचा एक छोटा युनिट आहे आणि H2O मॉलिक्युलच्या ज्या प्रॉपर्टीज असतील ते एक्झॅक्टली सेम असतील H2O या कंपाऊंडच्या ओके मग थोडक्यात आपण आता सांगूया जसं ऍटम इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ इलेमेंट तसंच मॉलिक्युल इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड ओके गाइस लास्ट पॉइंट इज व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द मॉलिक्युल ऑफ इलेमेंट एंड द कंपाऊंड आता पहा आपल्याकडे आहे हायड्रोजन मला सांगा हायड्रोजन हा कोण आहे हा आहे ऍटम मी विचारलं हायड्रोजन हा ऍटम कोणत्या एलिमेंटचा आहे तो हायड्रोजन या इलेमेंटचाच आहे हायड्रोजन या इलेमेंटचाच तो एक स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणून मी त्याला म्हणणार आहे ऍटम आता मी याचा मॉलिक्युल जर घ्यायचं ठरवलं तर तुम्हाला माहिती आहे मॉलिक्युल मध्ये एकापेक्षा जास्त ऍटम्स एकत्रित असतात मग हायड्रोजनचा मॉलिक्युल आपण लिहिताना कसा लिहित असतो H2 आता मला सांगा हा H2 कोण आहे मॉलिक्युल आता मी जर विचार केला H2Oचा तर याच्यामध्ये हा कोण आहे मॉलिक्युल मी याला मॉलिक्युल म्हणण्याचं रिझन असं इट इज फॉर्म फ्रॉम दी टू ऑर मोर ऍटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स याला मी मॉलिक्युल का म्हणतो कारण की हा हायड्रोजनच्या दोन ऍटम पासून आणि ऑक्सिजनच्या एका ऍटम पासून तयार झालेला आहे म्हणून हा कोण आहे मॉलिक्युल बर H2 हा सुद्धा कोण आहे मॉलिक्युल मी याला मॉलिक्युल का म्हणतो बिकॉज हा सुद्धा एकापेक्षा जास्त ऍटम पासून तयार झालेला आहे हाही मॉलिक्युल आहे हाही मॉलिक्युल आहे देन व्हाट इज द डिफरन्स बिटवीन द दिस टू मॉलिक्युल
this molecule is made up of a single kind of atom. हा जो molecule आहे एकाच प्रकारच्या atom पासून तयार झालेला आहे म्हणून मी याला म्हणणार आहे molecule of element. बघा molecule of element कसे तयार झालेले आहे, they are made from a single kind of atom. हा molecule आहे मग आता मी याला म्हणणार आहे हा एकापेक्षा जास्त प्रकारच्या काहींच्या atom पासून तयार झालेला आहे म्हणून मी याला म्हणणार आहे molecule of compound. Finally, what is the difference between the molecule of element and the molecule of compound? The molecules of element are made from only one kind of atom, while molecules of compound are made from more than one kind of atom. मैं आपको एक एग्जांपल सांगतो, क्लोरीन CL2. आता मला सांगा यामध्ये क्लोरीनचे किती ऍटम्स आहेत, दोन. ते दोन्ही ऍटम सेमच आहेत, याचा अर्थ असा हा CL2 मॉलिक्यूल आहे का, कारण की एकापेक्षा जास्त ऍटम पासून तयार झालेला आहे. हा CL2 मॉलिक्यूल कोणाचा असणार आहे, तो असणार आहे इलेमेंटचा, कारण तो एकाच टाईपच्या ऍटम पासून तयार झालेला आहे. म्हणून CL2 हे एक्झाम्पल झालं कशाचं, मॉलिक्यूल ऑफ इलेमेंट. जर मी घेतला HCl, मला सांगा HCl हा मॉलिक्युलच आहे का, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऍटम आले, हायड्रोजनचा एक आणि क्लोरीनचा एक, पण हे ऍटम्स वेगळे आहेत, याचाच अर्थ असा हा सुद्धा मॉलिक्युल असेल पण कोणाचा, मॉलिक्युल ऑफ कंपाउंड. मित्रांनो मला वाटतं आजच्या लेक्चरमध्ये आपण जे सर्व पॉइंट्स पाहिले होते हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आले असतील. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत डोबेराइटर स्ट्रेट, त्यानंतर आपण पाहणार आहोत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. धन्यवाद.